डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज आम्ही त्यांना आदरांजली व्यक्त केलेली आहे, प्रार्थना म्हटलेली आहे आणि पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आणि आदित्यजी ठाकरे आणि आम्ही सर्वांनी जेव्हा प्रार्थना केली, वंदन केलं, त्यावेळेला आंबेडकर कुटुंबियांच्यापैकी आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि सुजात प्रकाश आंबेडकर हे सगळे उपस्थित होते आणि त्यावेळेला महाराष्ट्र आणि भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने अजून काम करायचं असा संकल्प केलेला आहे. मला विधान परिषदेची उपसभापती म्हणून मुद्दाम सांगितलं गेलं पाहिजे आपल्याला की महिलांना मतदानाचा अधिकार संपूर्ण भारतामध्ये मिळवून देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं योगदान आहे. इतर देशांमध्ये सफरेज आंदोलन म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 30-30 वर्ष लढावं लागलं, परंतु भारतामध्ये महिलांच्या मतदानाचा अधिकार अबाधित राहिला याला कारण अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे. हिंदू महिलांच्या संदर्भात हिंदू कोड बिल तुम्ही काहींनी शब्द ऐकला असेल, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या समाजासाठी होते, त्यामध्ये कायद्याच्यामध्ये बदल होत नाही म्हणून हिंदू कोडबिलासाठी स्वतःच्या खुर्चीचा त्याग केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्याही जातीत जन्मलेले असू परंतु आमचं ऋण आमच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर नीलम गोरे उपसभापती झालेल्या सुद्धा दिसल्या नसत्या एवढं त्यांचं योगदान या सगळ्यामध्ये आहे. आणि या पार्श्वभूमीवरती अजून काही महाराष्ट्रामध्ये चांगलं घडावं, चांगला संवाद व्हावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. तुमच्यापैकी काहींच्या लक्षात असेल की 2017 सुमाराला ज्याला आंबेडकर भवनवरती पाडण्यासाठी हातोडा पडला होता तेव्हा मी लक्षवेधी विधान परिषदेत लावली होती आणि मोर्चामध्ये सुद्धा सगळ्यांच्या बरोबर आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर सहभागी झाले होते आणि त्यावेळेला सरकारने पूर्णपणे त्या केसमध्ये अतिक्रमण वगैरेच्या केसेसच्या मध्ये दिलासा दिलेला होता. आता पुढच्या काळामध्ये हे काम अधिक चांगलं व्हावं असं मला वाटतं आणि आम्ही तर आमचं आयुष्य चळवळीला समर्पित केलं आहे. पण आज पारधी कुटुंबांची परिस्थिती पाहिली काही ठिकाणची किंवा मानव अधिकारावर महिलांच्यावर अत्याचार पाहिले तर अजून खूप काम होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ताई, कुर्ला रेप प्रकरणाबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही महिलांच्या बाबतीत म्हटलं पण आजही महिलांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. काल मी झोन 5 मनोज पाटील यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांचं लक्ष वेधलेलं आहे की याच्यामध्ये काही ड्रगचा संबंध सापडतोय का हे तुम्ही तपासा. त्याचबरोबर कुर्ला परिसरात पूर्वी पण या घटना झालेल्या आहेत तर ज्या निराधार महिला आहेत किंवा ज्यांना कुठलं रोजगार नाही आहे त्यांना काही ना काही स्वरूपामध्ये मदत करणारी यंत्रणा करायला बीट महिला मोहल्ला समिती करावी असं मी सुचवलेलं आहे. त्याचसोबत ज्या लोकांच्यावरती अशा केसेस आहेत तर आत्ताच्या लवकर आरोपींना पकडलं जाऊन चार्जशीट दाखल व्हावं आणि शिक्षा व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आमची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.